हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पाऊस पडतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी मे महिन्यातच पेरणीपूर्व मशागत करून ठेवली. मात्र मृग नक्षत्रात पाऊस न झाल्याने बळीराजा पुरता संकटात सापडलाय. काही शेतकऱ्यांनी रिमझिम पावसावर पेरणी सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसं पाहायला गेलं तर शेतकरी वर्ग पूर्वापार नक्षत्रांवरच पेरणी करत आलाय, त्यामुळे तो हवामान विभागाच्या अंदाजाकडे फारसं लक्ष देत नाही. गतवर्षी मृग नक्षत्रात पेरणी योग्य पाऊस झाला, यावर्षीही मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्यांनी लगबगीने मे महिन्यात शेती मशागतीची कामं पूर्ण केली. मृग नक्षत्र कोरडं गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आद्रा नक्षत्राच्या मेंढ्याकडे लागले होते. या नक्षत्रात रिमझिम प्रमाणात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आद्रा नक्षत्र संपायला 6 दिवस शिल्लक राहिले असताना या नक्षत्रातील रिमझिम पावसावरच काही शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. दरवर्षी साधारणपणे जून महिन्यात मान्सून दाखल होतो, परंतु यावर्षी जून संपला तरी पाऊस झाला नाहीये. संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून खरीपाच्या पेरणीसाठी बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा, साखरा, केळसुला, घोडदरी या भागातील काही शेतकऱ्यांनी रिमझिम पावसावर पेरणी सुरू केली आहे. सेनगाव तालुक्यातील बहुतांश शेती ही कोरडवाहू जिल्ह्यातील. बहुतांश शेतकरी आजही निसर्गाच्या पाण्यावर कोरडवाहू शेती करतात. निसर्गाचे पाणी हेच शेतीचे जीवनामृत आहे, परंतु आज निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणं देखील अवघड झालंय, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्यात. आजच थोडा पाऊस आलेला आहे आणि मागच्या आठवड्यात आषाढीच्या आधी एकच दिवस थोडासा आला होता, त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, 6% पेरण्या झाल्या आणि काही रखडल्यात. काही हलक्या स्वरूपात रिमझिम स्वरूपात काहीतरी पाऊस आहे, जास्त पाऊस बी नाही आणि शेतकऱ्यांना पेरणी करावी या स्वरूपाचा पाऊस बी नाही. त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या भरोश्यावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात. पण आता याच्यावर सुरुवात स्टार्टलं तर असं जर पावसानं केलं तर पूर्ण साल कसं संपायचं आणि शेतकऱ्यांनी तरी काय करायचं? एवढं महागा मोलाचं बी वगैरे कसं शेतामध्ये टाकणार, काय करणार? काही शेतकऱ्यांनी पेरलं पण त्यांचं कुठं उगवतं आहे कुठं उगवत नाही. काही शेतकऱ्यांची कपाशी निघली नाही, काहीचं निघतं आहे काही निघत नाही आणि काही पेरणार पेरण्या रखड एकदम रेखडल्यात. पूर्ण पेरणीचा कालावधी निघून गेला आहे.